कसे आहे सर्व मजेत ना? तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता मी आहे ना गुरं वगैरे सोडली होती आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे गुरं सोडलीत आधी, त्याच्यानंतर मला आहे ना एक इकडे ना काहीतरी फिसळलेलं दिसलं. मला आधी डाऊट आलाच होता, काय ना काहीतरी ही कोणाची तरी अंडीच आहेत ही ह्या फिसळलेल्या भागात. आणि त्यानंतर मी लगेच आहे ना घरी फोन लावला, म्हणजे आधी दीपराजला फोटो टाकला तो आणि आईला वगैरे आहे ना विचारायला सांगितलं की कसली अंडी आहे ती बघ आणि आईला वगैरे विचार. तर आई बोलली की ही कोणत्या ना कोणत्या तरी जनावराचीच अंडी आहेत, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्याचीच. तर कन्फर्म होत नव्हतं. नंतर म्हटलं काकीला वगैरे विचार काय ते कन्फर्म मला सांग, कारण मी एवढ्या जवळून फोटो वगैरे काढला आहे ना. तर आई वगैरे घाबरली होती थोडी, आईला वगैरे सांगितलं नाही काय एवढं काय टेन्शन घेऊ नकोस. तर ती अंडी आहेत ना घोणसाची आहेत, म्हणजे आपण इंग्रजीत त्याला रसल वायपर म्हणतात आणि आपल्या इकडे घोणस म्हणतात. एकदम विषारी, म्हणजे एक ते पाऊण तासाच्या आत जर आपण त्याचा इलाज नाही केला तर लगेचच्या लगेच माणूस म्हणजे तो चावल्यावर मरू शकतो. अशा सरपटणाऱ्या प्राण्याची ती अंडी आहेत. तर मी जवळून फोटो वगैरे काढला त्याचा आधी आणि त्यानंतर टाकला वगैरे. आधी मला काय माहीत नव्हतं, पण कन्फर्म मला माहीत होतं ही अंडी घोणसाचीच वगैरे असतील. तर आधी कन्फर्म केलं मी आणि आमचा जो कोकणी यूट्यूबर ग्रुप होता त्यामध्ये पण मी पिक सेंड केला होता. तर त्याच्यातून आता काहीतरी प्रतिक्रिया आली असतील. मी अजून काय नेट वगैरे डेटा वगैरे चालू नाही केला आहे, डायरेक्ट व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. तर काय आहेत ती, कोणती आहेत, तर ती तुम्हाला दाखवतो. खूप म्हणजे आईला वगैरे खूप टेन्शन आलं होतं की जवळ वगैरे जाऊ नकोस, येताना हातपाय वगैरे धुवून ये, कारण का विषारी साप आहे शेवटी, विषारी तो घोणच असतो ज्या, त्यामुळे म्हणजे एक जर त्याचा काटा वगैरे असतो ना, जर तो मेलेला वगैरे जर असला आणि त्याचा काटा वगैरे जरी पायाला लागला ना तर पूर्ण अंग तो कुजवू शकतो, एवढं घाण विष असतं त्याच्यात. तर पहिलं आधी बघायला जाऊया काय आहे ती, तुम्हाला दाखवतो मी नेहून. तर चला मग माझ्या साईडहून आहे ना मी येत होतो आणि मला असं डाऊट आला की बघूयाच आईला वगैरे फोटो टाकूया. म्हटलं आधी व्हिडिओ करू की फोटो टाकू, माझ्याकडून पण कन्फर्म होऊन झालं नव्हतं, त्यामुळे म्हटलं आधी कन्फर्म करून घेऊया. आईने वगैरे सांगितलं, आईने आणि काकीने सांगितलं की जास्त जवळ वगैरे जाऊ नकोस, तिकडे हातपाय वगैरे धुवून ये. माझ्या अंदाजे आहे ना की इकडे असणार, गॅरंटेड असणार घोणस, ज्या अर्थी अंडी भेटली त्या अर्थी. तर चला मग काय ते आधी बघूया. तर हे बघा, ह्या साईडून आहे ना मी गुरं वगैरे सोडली आणि इथून वगैरे ना मी जाऊन आलो पूर्णच्या पूर्ण. आणि माझं लक्ष आहे ना डायरेक्ट इथून, म्हणजे गुरं वगैरे अशी फिरलीत हे बघा ह्या साईडून, मी इथून फिरवून घेतली आणि तिथे लावून दिली मी. हा बघा हा जो गेट आहे ना तिथे लावून दिली. त्यानंतर माझं लक्ष आहे ना इकडे फेसावर गेलं. म्हटलं आईचं तिकडे पाणी तिकडे येतं आहे आणि कसं पाण्याचा पण फेस असू शकतो असं मला वाटलं होतं. पण मुळात आहे ना हा बघा हा पाण्याचा फेस आहे ना तो असा असतो. हा बघा अजून पण तुम्हाला दाखवतो इथे. हा बघा हा पाण्याचा फेस आहे तो, बघा हा पाण्याचा फेस असा असतो आणि तो फेस आहे ना तो खूप वेगळाच होता. आणि मुळात दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात अंडी होती. तर ती काय वगैरे आहेत ना कुठे आहेत ती तुम्हाला दाखवतो आता मी नेहून लवकरात लवकर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आत्ताच कमेंट काय तुम्ही करताच काय सांगायला नको. तर मित्रांनो हे बघा ह्या साईडतून आहे ना मी इथून जायत होतो आणि मला लांबूनच शूट करायला पाहिजे आहे. हे बघा ही आहे ती अंडी. ही बघा जास्त पण जवळ जायला नको आहे, डोकं पण आहे ना माझं दुखायला लागलं थोडं, काय माहीत नाही. ही बघा जवळून अजून नेऊन दाखवतो तुम्हाला कशी आहेत बघा अंडी ती. तर टोको पण थोडं आहे ना जड व्हायला लागला आहे आणि असू दे, त्याबद्दल काय नाही, त्यामुळे नसेल, पावसाचं पाणी वगैरे पण पडतंय त्यामुळे पण असू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलीत ना आता काय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझं पण अजून पण कन्फर्म नाही आहे की ती कोणसाची वगैरे अंडी असू शकतात, तर मला सांगा कमेंट बॉक्सद्वारे. थोडीफार आहे ना मनात भीतीच वाटते आहे, कारण का अशा गोष्टी वगैरे बघितल्या ना की काय होतं माहिती आहे काय, भीती म्हणजे तेवढी तशी भीती वाटत नाही, कारण आपल्या घरात वगैरे माणसं वगैरे असतात त्या आपल्यामुळे दुसऱ्यांना धक्का लागू नये असंच वाटतं फक्त, बाकी काय नाही, स्वतःचं एवढं काही टेन्शन नाही. तर बघितलात ना तुम्ही,
आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, मला समजू दे ते काय आहे ते, माझ्याकडून पण कन्फर्म नाही आहे काय आहे ते। तर ही डाऊटफुल असलेली छोटीशीच व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर चला मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या।